हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. तर नवीन दिवसातील नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी शेअर करेन माझा इव्हनिंग रुटीन. तर थोडंफार जे काही भाजीपाला संपला आहे ते यांनी घेऊन आले, जसे सकाळी ब्रेकफास्टसाठी यांनी ब्रेड वगैरे घेऊन आले. आणि रुला आणि मला ब्रेकफास्टमध्ये जास्तीत जास्त आम्ही रत्नाळे, कारण की या सीझनमध्ये मिळतात आणि ज्या सीझनमध्ये जे वस्तू मिळतात आम्ही ते फळं खातो. तर बघू शकाल तर रत्नाळे आणले तर हे सकाळी नाश्त्यासाठी, आणि थोडाफार घरामधला जे काही भाजीपाला संपला आहे तो ते घेऊन आले आहे. आणि आज बनणार पनीर. पनीरची भाजी जास्त यासाठी बनते कारण की रुला पनीरपासून कोणतेही पदार्थ, पराठा, पनीरचा पराठा, पनीरची भुर्जी किंवा भाजी ते आवडते. अनुसार खूप जास्त घरी पनीर, तिला विचारलं तर पनीर भेंडी, तर हे तिच्या जे फेवरेट भाजी आहेत नेहमी तेच सांगत राहते. तर म्हटलं आज पनीरच बनवे कारण की मार्केटमध्ये गेले आणि यांनी सांगितलं पनीर, तर तिकडं येताना घेऊन या म्हटली पनीर. तर मी ते पनीर कट करून घेते. तर आधी मी थोडं गरम पाण्यामध्ये पनीर बुळून घेते कारण की जे काही गंदी स्मेल राहते ते पूर्णपणे निघून जाते. तर मी एका साईडला ते कणिक लावून घेतलं आणि पनीर मी खूपच कमी भाजते कारण की खूप भाजलेलं नाही का ते थोडेसे जड होतात. तर मी किंचितच फक्त रंग त्याचा बदलेल अशा प्रकारे मी ते पनीर फ्राय करून घेते. आणि बरेच दिवस झाले मी ब्लॉग टाकली नाही, नाहीतर ब्लॉग मी अपलोड करून म्हणजे टाकून ठेवले आहे पण मी अपलोड करायचीच आहे. कारण की आम्ही गावी गेलो, तर लग्नामध्ये गेलो तर लग्नामध्ये वेळ मिळाला नाही इकडं तिकडं, कारण की बऱ्याच दिवसांनी जात नाही, तर तिथंच भेटी वगैरे होतात, तर इतका वेळ मला देता आला नाही. कारण की याला एक निवांत वेळ पाहिजे व्हिडिओ अपलोडिंग करायला म्हटलं जा, तर तितका झाला नाही. नंतर गावं फिरून झाले मग आईकडे आलो आणि रुची तब्येत खराब झाली, तर सर्व वेळ तिच्याकडेच द्यावा लागला, त्यामुळे माझे तिथं व्हिडिओज अपलोड केले नाही. तर हा व्हिडिओ माझा जुना आहे, जसं मी आधीच व्हिडिओ हा म्हणजे व्हिडिओ शूट केला होता फक्त अपलोड करायचा राहिला, तर चला म्हटलं आज करून देते. तर अपलोडिंगची तर भाजी मी सिम्पल म्हणतात, तर मटर पनीरचा जो मसाला राहता रेडीमेड पॉकेट तर मी तोच टाकला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करा, जसं लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला. मी मला जसे तुम्हाला वाटेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मसाले ॲड करा. आणि या सीझनमध्ये खूप मटर राहतात, तर आमच्याकडे हर एक भाजीमध्ये मटर राहते, पोहामध्ये सुद्धा मटर, तर सर्व्यामध्ये मटर कारण की हा सीझन राहते. तर मी मटर ॲड केले आहे, मसाला छानपैकी होऊ दिला आहे, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून मटर आणि मसाला मी छानपैकी होऊ दिला आहे. तर तुम्हाला जेवढं भाजी लागेल जेवढं पाणी वाटेल त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून द्या आणि लास्टवर जशी उकळेल त्यामध्ये तुम्ही पनीर ॲड करा. तर माझी पनीरची भाजी बनवून तयार आहे. आणि राईस खूप आम्ही कमी खातो, तर सकाळीच बनवलेला राईस आहे, तर मी त्यालाच नाही का जिरा राईस करणार आहे कारण की सकाळी मी साधाच बनवली आहे. तर त्यामध्ये थोडंसं मी तेल ॲड केलं, जिरा ॲड केला आणि थोडंसं मीठ, आणि जो सकाळचा होता राईस मी त्यालाच गरम करून घेतला आहे. आणि आमच्याकडे थोडंफार सकाळचं उठलं तर आम्ही संध्याकाळी खाऊन घेतो कारण की वेस्ट करत नाही, किंवा संध्याकाळचं असलं तर ब्रेकफास्टमध्ये सकाळी खाऊन टाकतो. आम्ही कोणत्याही प्रकारचे अन्न वेस्ट जाऊ देत नाही. थोडंसं जरी असलं तर माझे मिस्टर खाऊन घेतात पण ते वेस्ट जाऊ देत नाही. आता सकाळी राईस कोणीच खाल्ला नाही तो तसाच राहिला, तर म्हणून चला संध्याकाळी मी यालाच फ्राय करून घेतले. चल मी तर पोळ्या बनवून घेत आहे. तर आमचे जेवण होते, तर संध्याकाळी माझा स्वयंपाक झाला 8 वाजता, तर आम्ही 8 वाजता जेवण करून घेतो. कारण हेच की संध्याकाळीच आम्हाला गरम जेवण करायला मिळतं आणि सकाळी मिळत नाही कारण की त्यांची वर्किंग राहते, कधी 1 वाजता कधी 1:30 तर वर्किंगहून येतात. त्यामध्ये संध्याकाळी तर स्वयंपाक तर सकाळीच होते कारण की रूच्या शाळेच्या आणि मी स्वयंपाक सकाळी करते, नंतर बाकीचे राहिलेले पूर्ण कामं करते. पण संध्याकाळी जसं की आधी जेवण करायचं, नंतर मी किचन क्लीन करते. तर जेवण वगैरे झालं आहे आणि मी गॅसही क्लीन केली आहे.
ते ड्रायफ्रुटासाठी बिजू घालते की सकाळी हे दूध वगैरे घेतात, तर त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे घेतात आणि ही पण भिजू घातलेलं ड्रायफ्रूट सकाळी खाते, त्यामुळे मी नेहमीच कडधान्य ड्रायफ्रूट भिजू घालते. आणि माझं किचन क्लीन झालं आहे, तर आता मी गॅस भांडे वगैरे रात्रीच क्लीन करते, कारण की सकाळी उठल्यावर खूप धापड होते मुलांची शाळा वगैरे, त्याच्यामुळे मी संध्याकाळीच किचन क्लीन केलं की सकाळी उठल्या उठल्या खूप फ्रेश वाटते, त्यामुळे मी रात्रीची कामं रात्रीच आवरते कितीही वेळ हो ना, कारण की सकाळी खूप फ्रेश होते, त्यामुळेच मी रात्रीची कामं रात्रीच आवरून घेते. तर माझे भांडे वगैरे पण क्लीन झाले आहेत.